सारे घड़ ले। काम झाले आता बघ मनोजची मजा। अरे मनोज नंतर गेम खेळ, आधी कोल्ड ड्रिंक तर पी। चाललंय अक्षय? काय चाललंय म्हणजे? तुझं सगळं बोलणं ऐकलंय आणि बघितलंय, स्वतःच्याच मित्राची अशी घाणेरडी चेष्टा करायला काहीच वाटलं नाही तुला? अरे वय काय तुमची? ह्याने हे प्यायलं असतं आणि त्याला त्रास झाला असता तर? तुमचा काय संबंध? अक्षय कोण आहे त्या? काय बोलतायत? अरे तुला माहितीये का अक्षय काय करत होता? काहीतरी मिक्स केलं त्याने तुझ्या कोल्ड्रिंक मध्ये आणि तू ते पिणार होतास। एक्सक्यूज मी, आम्ही काय प्यायचं आणि काय न्याय प्यायचं हे आमचं मी बघून घेऊ। तुम्ही उगाच इंटरफेअर नका करू। ही माझी सावत्र आई आहे, हिचा आणि माझा काही संबंध नाही। तरी एवढी इरिटेट करते? अरे काय बोलतोयस, तू जे करत होतास त्याचे परिणाम माहिती आहेत का तुला? हे पहिल्यावर काय होतं माहिती? ओ आम्ही काय आता लहान बाळ नाही होत, उगाच आम्हाला अक्कल शिकवू नका। तुम्हाला बघाच हे प्यायल्याने काय होत? अक्षय हे प्यायचं वय नाहीये तुझं। तुझ्या आईला माहितीये का हे सगळं? सांगू तिला? माझा ग्लास ओतलास तू? हाउ डेअर यू! काय झालं मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम? खूप मोठा प्रॉब्लेम आहे। हे एवढं मोठं रेस्टॉरंट आहे ना तुमचं, तुमचं लक्ष तरी आहे का इकडे? तुम्हाला माहितीये का तुमचे वेटर्स लहान मुलांच्या सांगण्यावरून त्यांच्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये दारू मिक्स करून देत आहेत? हा किती मोठा गुन्हा आहे याची आयडिया आहे का तुम्हाला? तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करू का मी? मॅडम सॉरी, काहीतरी गडबड झाली असणार, मी बघतो। बघतो काय बघतो, आत्ताच्या आत्ता त्वरित ऍक्शन घ्या। पोलीस कंप्लेंट करे ना मी? मॅडम प्लीज तुम्ही असं काही करू नका, मी बघतो। प्लीज तुम्ही जा। माझा इन्सल्ट केलास तू, तुला तर मी बघूनच घेईन। अक्षय अक्षय चल। मॅडम सॉरी, पुन्हा अशी चुकवणार नाही, प्लीज पोलिसांकडे तुम्ही कंप्लेंट करू नका। पण ह्या पुढे काळजी घ्या आणि तुमच्या स्टाफला पण सांगा। हो मॅडम। निहाय तू इथे काय करतेस? आम्ही कधीपासून वाट बघतोय तुझी, तू किती आहे ग? हो ना,
चल आता लवकर माझे शो सुरू होईल, चल ना नेहाई। अरे हो दे, हे घे तुझी पर्स। चला चल जा तर चल। अक्षय, अक्षय अरे काय झालंय, हा काय झालंय, काय शांत बघू सांग मला आधी। हा मी सोडणार नाही त्या बाईला, इन्सल्ट केलाय तिने माझा। कोण बाई, कुठली बाई? तीच नेहा। नेहा ती ती कुठे भेटली तुला? रेस्टॉरंट मध्ये आम्ही सगळे फ्रेंड्स गेलेलो आणि थांब। काय चाललंय अक्षय? काय चाललंय म्हणजे? तुझं सगळं बोलणं ऐकलंय आणि बघितलंय, स्वतःच्याच मित्राची अशी घाणेरडी चेष्टा करायला काहीच वाटलं नाही तुला। तुला माहितीये का अक्षय काय करत होता? काहीतरी मिक्स केलं त्याने तुझ्या कोल्ड्रिंक मध्ये। तुम्हाला बघायचंय हे प्यायल्याने काय होत? अक्षय 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 दिस इज रिअली बॅड। मला सुद्धा आवडलेलं नाहीये, चूक तुझीच होती। तू त्या मित्राला हे करायला का सांगितलंस? होल्ड इट माया, माया अगं काय झालं, एवढं का बोलतेस त्याला? तुला समजलं नाही त्याने काय केलं ते? त्याने माया, माया अगं माया मला सगळं समजलंय, पण यातून काय समजून घ्यायचंय हे तुला समजलं नाही। हे बघ अक्षयला मी सगळं नंतर समजावतो, आत्ता तू ह्याच्यात पडू नकोस। ओके पण तू माया शांत हो, मी सगळं सांगतो तुला नंतर। ओके आत्ता फक्त तू अक्षयला शांत कर। बेबी कूल डाऊन, होत असं बाळा म्हणून एवढं नाही चिडायचं। गुड बॉय ना तू, मम्माज बॉय। नेहा याला म्हणतात स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं, व्हेरी गुड। तू तर माकडाच्या हातात आईतच कोलीत दिलं। प्रताप गेट रेडी फॉर द ड्रामा। नेहा बहिणी आत येऊ का? या ना। तुमचा लॅपटॉप मिळेल जरा? नाही जॉब साठी प्रयत्न करायला हवेत। आता बघतो जरा इंटरनेटवर काय मिळत आहे का, आणि आधीच तुम्ही इतकं करताय आमच्यासाठी आणि आम्ही तरी सासूरवाडीला फुकट बसून किती राहणार ना, म्हणून म्हटलं। हे बघा तुम्ही प्लीज मनाला लावून घेऊ नका, आणि तुम्ही जॉबचा शोधताय ते ठीक आहे, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, पण जितके दिवस तुम्ही इथे राहताय ना तितके दिवस प्लीज ऑड वगैरे फील करू नका तुम्ही, तसे खूप सोसलेत तुम्ही। आता फक्त रिलॅक्स करा, फॅमिली बरोबर छान टाइम स्पेंड करा, एन्जॉय करा। तसे हे तुमचंच घर आहे ना, सासूरवाडी असली म्हणून परकं मानू नका। नाही तुम्ही चांगल्या मनाच्या आहात हो, पण लोकांना बोलायला तर निमित्त लागतं ना। लग्न झालेली मुलगी माहेरी येऊन राहते, त्यांची तोंड कोण धरणार? संजय सासूरवाडीला येऊन फुकट बसून खातो हेही बोलायला लोक कमी नाही करणार। नाही म्हणूनच मला स्वतःच्या पायावर लवकरात लवकर उभं राहायचं। बरोबर आहे तुमचं, मी काय म्हणते तुम्ही प्रतापशी बोलून बघता का?
त्यांच्या ऑफिसमध्ये नक्कीच चांगला जॉब मिळून जाईल तुम्हाला. तुम्हाला ऑड वाटत असेल तर मी बोलते हवं तर. नेहावेनी प्लीज नको. अहो अजून किती उपकार घ्यायचे त्यांचे. पुन्हा उपकारांची भाषा. अहो त्यात कसले आलेत उपकार. त्यांना पण गरज आहेच की एखाद्या चांगल्या विश्वासू एम्प्लॉईची. त्यांनाही फायदाच होईल ना. प्लीज नाही म्हणू नका. थँक्स नेहा. वहिनी तुम्ही खरंच खूप छान आहात. म्हणजे किती मदत करता तुम्ही आम्हाला. संजय काय चाललंय. काही नाही, ते नेहा वहिनीशी मी जरा जॉब बद्दल बोलत होतो. त्या त्या स्वतः बोलल्यात मला प्रताप दादांची जॉब साठी बोलेन मी असं करून. हो वहिनी थँक्यू सो मच. मी खरंच तुमचे आभार कसे मानू मला कळत नाहीये. बास आता सती किती वेळा आभार मानणार आहात तुम्ही. आता तुम्ही मला परक करताय. तसं नाही ग वहिनी. बर ठीक आहे तुमचं चालू द्या. मी आलेच जरा परीकडे बघते. किती करतात ना आपल्यासाठी. हॅलो अक्षय, कसा आहेस बाळा तू. आय एम फाईन. बोल ना, तुला माहिती तू स्वतःहून फोन केलास इतकं बरं वाटतंय ना मला. तुम्ही मला भेटलात तेव्हा तुम्ही प्रॉमिस केलेलं की तू जे मागशील ते मी देईन. आठवतंय ना. ऑफकोर्स ऑफकोर्स मला आठवतंय ना. मग मी मागीन ते द्याल ना. अक्षय तू मागून बघ. तू फक्त माग मला काय हवंय तुला. मी नाही ती गोष्ट हजर केली तर तिथून पुढे तू माग ना. तुला काय हवंय माग. मग मला तुमच्या बरोबर बाहेर जेवायला जायचंय एका मस्त ठिकाणी. अगदी मनातलं बोललास हा माझ्या. मी पण तुला हेच म्हणणार होतो. आपण एक काम करूया. आपण दोघंच नाही फक्त आईसाहेब आबासाहेब प्रिन्स आपण सगळे मिळून. नाही नाही तसं नाही. मग काय. अक्षय अरे एवढं कराल ना माझ्यासाठी. अक्षय अरे हे जरा काय झालं. कराल ना एवढं. हो मी करीन तुझ्यासाठी. अक्षय मी तुझ्यासाठी तुझ्यासाठी वाटेल ते करीन. फक्त तू एकदा एकदा मला बाबा अशी हाक मार ना. प्लीज तुझ्या तोंडून असं बाबा ऐकताना ना बरं वाटत रे मला. म्हण ना प्लीज. वेल डन माय बॉय वेल डन. माया आजपर्यंत आपण जी गोष्ट करण्यासाठी आटापिटा केला ती गोष्ट हा अक्षय सहज करून दाखवे. बघत त्या प्रतापला तुझ्या समोर गुडघे टेकायला हा भाग पडेल. स्वाती काही हवं होतं का. नाही नाही सहज आले होते. मी काही मदत करू. नाही नाही हे काय झालंच आहे ज्यूस.
परीसाठी केला होता. तिचा फेवरेट ज्यूस आहे ना. सोनीला पण आवडतो. माहितीये मला, म्हणूनच तर तिच्यासाठी पण केलाय. आधी परीसाठी घेऊन जाते, मग परत येते आणि सोनीसाठी पण घेऊन जाते. चालेल ना? अगं नाही, नको, मी देईन तिला नंतर. नेऊन असं काय करताय? इतक्या वर्षांनी आले ती ह्या घरात, करू दे की तिचं थोडं कौतुक मला. बहिणी किती लपवतेस ना ग सगळं तू मनात. मी कधी कधी पटकन बोलून जाते. मनात ठेवलं ना की त्याचा त्रास होतो. कशाबद्दल बोलताय तुम्ही? बहिणी तुला कळतंय ना मी कशाबद्दल बोलतेय ते. मग अशी मी आणि आई गप्पा मारत असताना आई तुझ्याबद्दल जे बोलली ते कानावर आलं ना तुझ्या? नाही नाही, मी तसा त्रास झाला ना तुला. प्लीज लपवू नकोस, मला मगाशीच बोलायचं होतं पण संजय समोर नाही बोलता आलं. अगं आईचा आणि माझा अक्षयचा विषय चालला होता आणि अवघात तुझा विषय निघाला. आई तुझ्याबद्दल जे बोलून गेली ते तिला इंटेन्शनली नव्हतं बोलायचं, ती अवघात बोलून गेली ग. बहिणी तू प्लीज नाराज नको ना होस, तू गैरसमज नको करून घेऊस. अगं आईच्या मनात खरंच तसं काही नव्हतं. आईला खूप आठवण येते ना अक्षयची, ती खूप मिस करते ग त्याला. त्या ओघात ती बोलून गेली, तिचं खरंच तसं इंटेन्शन नव्हतं. पण नंतर आईला खरंच खूप वाईट वाटलं. ती मला म्हणली पण नेहाच्या मनाला खूप लागलं असेल ना म्हणून. आईसाहेबांची अवस्था कळते अगं मला. त्यांचा जीवन तुटतोय अक्षयासाठी. स्वतःच्या हक्काचा नातू आहे पण त्याला प्रेमाने जवळही घेता येत नाही त्यांना. तो उद्या घरात परत येईल येणार नाही काहीच माहित नाही. आणि त्यांना नातवाची कितीही हौस असली ना तरी त्यांना मी त्यांना नातू कधीच देऊ शकणार नाही. आणि खरं सांगू अक्षय प्रताप पासून दूर गेला ना त्यासाठी काही अंशी मी जबाबदार आहे असं मला वाटत. वहिनी अग खरंच असं वाटत मला. काय झालं माहितीये का, मी परीला जेवढा जीव लावला ना तेवढा जीव अक्षयला कधीच लावू शकले. त्याला आपलंस करता झालं नाही मला. तो हळूहळू या घरापासून दूर होत गेला आणि आता प्रतापला आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप त्रास होतो या गोष्टीचा. बहिणी तू खरंच किती वेगळी आहेस ग. परीसाठी किती तडजोड करतेयस, तिच्यावर जीवापाड प्रेम करतेयस, या घरासाठी काहीही करायची तयारी असते तुझी. स्वतःचा विचार बाजूला ठेवून तू घरासाठी सगळं करतेस. खरंच आमचं घर खूप लकी आहे, त्यांना तुझ्यासारखी सून मिळाली. आणि हो, त्या जगा वेगळ्या दादासाहेबांचं नशीब तर थोर आहे, त्यांना तुझ्यासारखी गोड बायको मिळाली आहे. खर तर मी खूप लकी आहे कि मला तुमच्यासारखी गोड नणंद मिळाल. आणि भासा आता नेहा गुणगौरव सोहळा पुरे, डायबिटीज होईल आता मला. चला परीसाठी ज्यूस घेऊन जाते. आलेच. YouTube चॅनल बघत राहा, व्हिडिओज लाईक करा आणि सबस्क्राइब करा.